मी तेच सांगितलं की ज्यांची चूक असेल, आता भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण करणं किंवा महिलांना मारहाण करणं ही अतिशय आक्षेपार्ह अशी बाब आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याविरुद्ध जी कारवाई अभिप्रेत आहे ती कारवाई होईल. मला असं वाटतं की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष देखील एकत्रितपणाने काम करतायत एखाद्या लहान मोठ्या प्रश्नावरून. जर कुठं काही मतभेद झाला तर त्याचा अर्थ लगेच महाविकास आघाडीमध्ये काही गडबड आहे असा अर्थ काढायचं काही कारण नाही. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असतील, परंतु हीच अपेक्षा आहे की आपल्याला लढायचं आहे ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढायचं आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सगळ्या पक्षांनी एकत्रित राहूनच काम करणं अभिप्रेत आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. नहीं नहीं, इसके बारे में पुलिस आयुक्त निर्णय लेंगे. अगर दूसरी बाजू के लोग दोषी है तो उनके ऊपर भी कार्रवाई की जाएगी. याच्यात प्रश्न काय? नाही, पुण्यातल्या सभेला परवानगी नाकारायचं काही कारण नाही. परवानगी मागितली तर पोलीस आयुक्त परवानगी देतील आणि पोलीस आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे त्यांनी सभा घ्यायला काही हरकत नाही. असं आहे, त्यांनी तसं म्हटलं होतं. खरं तर त्यांनी नंतर आपली भूमिका त्याच्यामध्ये बदललेली आहे. मुळामध्येच अशा विकृत प्रवृत्तीचं समर्थन कोणी करू नये, कारण मला नाव घ्यायचं नाही पण त्या महिलेवर जवळजवळ 17-18 प्रकारचे असेच गुन्हे दाखल आहेत. त्यामुळं त्याच्यातून त्यांची मानसिकता दिसते आणि त्या मानसिकतेमधून अशाच प्रकारचा प्रकार पुन्हा पुन्हा करण्याची एक दृष्टी त्यांची आहे. तर त्याप्रमाणे हे काही योग्य नाही आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी देखील आपली भूमिका बदललेली असावी. नहीं, अभी ये तो मैं टीवी में देख रहा हूँ, न्यूज़पेपर में पढ़ रहा हूँ, लेकिन इसके बारे में अगर उन्होंने अपने पार्टी के अंदर उनकी कोई शिकायत है और उनके नेता के पास उनकी शिकायत रखी भी है तो ये हमारे जो वरिष्ठ नेता है ये सब बैठ के इसके बारे में निर्णय लेंगे. त्याच्या मी उद्ध्वस्त करू आणि पुन्हा एकदा कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. तुमचं एकंदर काय?